तळोजा इथे 70 एकर जागेत रामके ग्रुपचा रासायनिक पदार्थांचं विघटन करणारा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प तसंच सिडको प्रशासनाचा नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे इथल्या सिधीकरवले, घोट, भुईरपाडा, तळोजा, पिसारव या 5 गावातले रहिवासी पूरग्रस्त झालेत. या प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे पंचकृषीतल्या नववधू महिलांना गर्भ राहत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या 5 गावातल्या महिलांनी एकत्र येऊन सभा घेऊन या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला. कंपनीच्या आमच्या मुलांवर परिणाम होतो. कंपनीचा धूर सोडतात. कोणती कंपनी? कंपनीचा धूर सोडतात आणि त्या कंपनीच्या धुरापासून आमच्या घशाला, पोटात जास्त त्रास होतो. आणि 3 वर्षाची मुलं आमची, त्यांना अस्थमाचा प्रॉब्लेम होतो. 4 वर्षाचा मुलगा आहे माझा, त्याला दम्याचा प्रॉब्लेम आहे. दवाखान्यात गेलो की डॉक्टर सांगतात तुम्ही रूम सोडा, तुम्ही बाजूला कुठे रूम घेऊन अशा प्रदूषणाच्या प्रदेशात कशाला राहता. आमच्या नंतर 4-5 हजार रुपये कमवतात. 4-5 हजार आम्ही कुठं रूम घ्यायचा, कुठे ब्लॉक मध्ये राहायला जायचा, आम्ही आमची जागा सोडून आमची सोडून कुठे जायचं आम्ही राहायला. याशिवाय या प्रकल्पामुळे लहान मुलांमध्ये दमा आणि खोकल्याच्या आजाराचं प्रमाण वाढत असल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकल्पामुळे आधी शेती, नंतर नदीचं पाणी प्रदूषित झाल्याची तक्रार आहे. आज ह्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 5 ते 7 मुलं लहान वारली. लहान मुली ज्यावेळी आपल्याकडे लग्न होऊन येतात सासरी, ह्या गावामध्ये किंवा ह्या परिसरामध्ये आल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त वंध्यत्व मिळण्याचं, म्हणजे त्यांना मूळवाल होत नाही अनेक वर्षे. दरम्यान या प्रकरणात कंपनीनं ग्रामस्थांचे हे सर्व आरोप फेटाळले. या प्रकल्पामुळे प्रदूषण वाढणार नाही, उलट पक्षी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. वंध्यत्व आलं वगैरे याची मला कल्पना नाही. त्याच्यासाठी त्यांनी योग्य त्या अथॉरिटीला, जसं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या देखरेखीखाली आम्ही काम करतो, त्यांच्याशी त्यांनी संपर्क करावा. आपल्या प्रश्नांकडे कंपनी लक्ष देत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या या अपायांची माहिती या महिला वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांच्या मदतीनं कीर्तनातून समाजापुढे मांडणार आहेत. नवी मुंबईहून स्वाती नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.